संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरणातील आरोपीला आज 9 फेब्रुवारी रोजी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून 10 फेब्रुवारी रोजी या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 2 वर्षाआधी 3 फेब्रुवारी रोजी अंगावर अक्षरशः काटा आणणारा वर्धेच्या हिंगणघाट येथे झालेला प्रकार आपल्या सर्वांनाच लक्षात आहे. प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या अंकिताला सकाळी शाळेत जात असताना एका हैवानाने अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले होते. मात्र अंकिताने हार नाही मानली. तिने आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, पण 10 फेब्रुवारी रोजी तिने आपला दम तोडला. आज आरोपीला चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ऍडव्होकेट भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले आहे. याचबरोबर पीडितेचे आई वडील सुद्धा न्यायालयात दाखल झाले होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर अखेर अंकिताला न्याय मिळाला असून 9 फेब्रुवारी 2022 रोजी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात तिचा आरोपी दोषी सिद्ध झाला असून त्याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली. अंकिता जळीत प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला अंकिताचा दिनांक 3 फेब्रुवारी 2020 साली सकाळी ती प्राध्यापिका कॉलेजला जात असताना तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळून टाकले हा खुनाचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे असं न्यायालयाने आज त्यानंतर सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्यात येतं तेव्हा शिक्षेकरता 1 दिवसाची मुदत, शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे, आरोपीतर्फे शिक्षा त्याला कोणती हवी याचं त्याचं म्हणणं त्याला सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याकरता न्यायालयामध्ये उद्या आम्ही तक्ता जाहीर करू आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालय उद्या शिक्षा जाहीर करते. सर, हिंदी